नमस्कार, गार्गेज कलेक्शनमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण कॉटनच्या ड्रेस पीसचा व्हिडिओ बघतोय, तर आजही मी कॉटनचे सूट पीसेस घेऊन आलेली आहे. त्याला कॉटनचाच दुपट्टा आहे, सोबर सुंदर आहेत आणि कलर कॉम्बिनेशन्सही खूप सुंदर आहेत, डिसेंट आहेत. तर एक एक करून आपण बघूया. आता हा पहिला आपण पॅटर्न बघतोय, त्याला आपण बघा, ग्रे आणि पीच कलरचं कॉम्बिनेशन आहे. कॉम्बिनेशन खूपच छान आहे. त्याच्या गळ्यापाशी सुद्धा असं वर्क खूप सुंदर केलंय बघा. आणि बाकी ऑल ओवर असं प्रिंटच दिलेला आहे, खाली जस्ट पट्टी फिरवलेली आहे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये. आणि बॅक साईडला सुद्धा तेच प्रिंट येईल, बॅक साईडला सेम प्रिंट कंटिन्यू केलेला आहे. हा ग्रे कलर असा आहे, फ्रेश ग्रे कलर, आणि त्याला पीच कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. सलवारसाठी प्लेन कलरच दिलेला आहे. दुपट्टा खूप सुंदर आहे बघा, प्युअर कॉटनमध्ये आहे आणि त्याला पॉम्पॉमची लेस छान फिरवलेली आहे बघा. आणि फुल साईज दुपट्टे आहेत सगळे. मी बाजूला स्टॅच्यूचं पण शूटिंग लावलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल पॅटर्न कसा आहे किंवा शिवल्यावरती कसा दिसेल तो. बघा, प्युअर कॉटनमध्येच आहे, प्रिंटही खूप सुंदर दिसते आहे बघा. साईज मी स्क्रीनवर मेन्शन केलेलीच आहे, सगळे व्यवस्थित आहेत, फुल साईज आहेत. आता ह्याचं कलर कॉम्बिनेशन बघूया ह्या पॅटर्नमध्ये. हे दुसरं कलर कॉम्बिनेशन आहे बघा, पीच कलरला असं थोडंसं पिस्ता ग्रीन दिलेलं आहे. हे तिसरं कलर कॉम्बिनेशन आहे, ग्रीनला थोडंसं पीच कलर असं दिलेलं आहे. आणि हे चौथं कलर कॉम्बिनेशन आहे, त्याला ग्रे कलरची सलवार आणि दुपट्टा दिलेला आहे. प्युअर कॉटनमध्येच सगळे पीसेस आहेत. हा तर आपण दुसरा पॅटर्न बघतोय, हा सुद्धा कॉटनमध्येच आहे. आणि प्रिंटही खूप सुंदर आहेत, सगळ्याच प्रिंट खूप छान आहे. याच्याही गळ्यापाशी खूप सुंदर केलंय बघा, डिसेंट आहेत सगळे पीस. आणि आता आपण बघतोय ते नेव्ही ब्लूला रेड कॉम्बिनेशन असं आहे पॅटर्न. बाकी ऑल ओव्हर प्रिंट दिलेला आहे, बॅक साईडला सुद्धा तसंच प्रिंट येईल. आणि त्याला कॉन्ट्रास्ट कलरचं सलवारसाठीचं कापड दिलेलं आहे, प्लेन कलरमध्येच दिलेलं आहे, रेड कलरमध्ये. आणि दुपट्टा कॉटनमध्ये आहे, खूप सुंदर आहे, असं बांधणी प्रिंट केलेलं आहे बघा त्यावरती. हा दुपट्टा येईल, फुल साईज दुपट्टा आहे. आता ह्याचा बेस कलर हाच राहणार आहे, फक्त कॉम्बिनेशन बदलेल. हे नेव्ही ब्लूला येल्लो कॉम्बिनेशन दिलेलं आहे, हे नेव्ही ब्लूला असं ग्रीनिश फ्रेश ग्रीन असं कॉम्बिनेशन आहे. आणि हे चौथं पिंक कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. हा पुढचा पॅटर्न एक आहे, ग्रे कलरच आहे बघा. सध्या ग्रे कलर, पीच कलर असे ट्रेंडमध्ये आहेत, खूप सुंदर डिसेंट वाटतात आणि ते कलर. हा पीस बघतोय, ह्या प्युअर कॉटनमध्येच आहे. आणि गळ्यापाशी पण जस्ट असं वर्क केलेलं आहे, पट्टी फिरवलेली आहे, मिरर वर्क केलेलं आहे. आणि ऑल ओव्हर तसं प्रिंट येईल किंवा असे मध्ये मध्ये प्लास्टिक मिरर वर्क केलेलं आहे. बॅक साईडला सुद्धा तसंच प्रिंट येईल. ह्या पॅटर्नमध्ये आता ग्रे कलरला ग्रे कलरचीच सलवारसाठीचं कापड दिलेलं आहे. आणि प्युअर कॉटनमध्ये, सॉफ्ट कॉटनमध्ये असं दुपट्टा दिलेला आहे बघा. फुल साईजच दुपट्टा आहेत सगळे. आणि त्याला अशी पॉम्पॉमची लेसही फिरवलेली आहे, तीही खूप सुंदर दिसते. आता ह्याचंही कलर चार्ट बघूया आपण. हा दुसरा कलर आहे, असा पिंक कलर आहे. हा पीच कलर एक येईल आणि हा पिस्ता ग्रीन येईल. ह्याला कॉम्बिनेशन नाही आहे, त्याच कलरचे सलवार आणि दुपट्टा दिलेला आहे. हा पुढचा पॅटर्न आता आपण बघतोय. हा पॅटर्नसुद्धा खूप सुंदर आहे आणि रिपीट झालेला आयटम आहे, रिस्टॉक झालेला प्रकार आहे. डिसेंट आहे बघा, कलरही खूप छान आहे, सगळे लाइट शेड्स असे आहेत. गळ्यापाशीही डिटेलिंग खूप सुंदर केलेलं आहे, किंवा ऑल ओव्हर प्रिंटसुद्धा खूप सुंदर आहे बघा. त्याच्या बॅक साईडला सुद्धा सेम प्रिंट येईल. आणि सलवारसाठी कापड दिलंय त्याच कलरमध्ये दिलंय, प्रिंटेड दिलेलं आहे. आणि दुपट्टा प्युअर कॉटनमध्येच येईल, फुल साईज दुपट्टा येईल.
बाजूला स्टॅच्यूचं शूटिंग लावलेलंच आहे, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल. आता याचं कलर कॉम्बिनेशन्स पण खूप सुंदर आहेत. हा दुसरा कलर आहे, तसंच सलवार आणि दुपट्टा येईल. आणि हा एक तिसरा कलर आहे, हे सलवारसाठी कापड येईल, हा दुपट्टा येईल. हा पुढचा पॅटर्न बघतोय बघा, कलर खूपच सुंदर आहे हा सुद्धा, आणि कॉटन दुपट्टाच आहे. फॅब्रिकही फुल साईज आहे, गळ्यापाशी जस्ट असं बटन वर्क केलेलं आहे आणि थोडंसं सिक्वेन्स वर्क पण केलेलं आहे. आणि बाकी ऑल ओवर प्रिंट आहे आणि गोल्डन फॉइल प्रिंट पण केलेलं आहे. तसंच खाली घोटावरची लेस फिरवलेली आहे, बॅक साईडला सुद्धा तसंच प्रिंट येईल. आणि कलर छान आहे, ग्रे कलरच आहे. मी मगाशी म्हटलं तसं आता ग्रे पीच अशा कलरचाच ट्रेंड आहे, त्यामुळे बऱ्याचशा पॅटर्नमध्ये ते कलर रिपीट होत आहेत. त्याला असं कॉन्ट्रास्ट कलरमध्ये असं शेवाळी ग्रीन असा वेगळाच थोडा आणि ग्रे मिक्स असलेल्या सलवारसाठी कापड आहे आणि हा प्युअर कॉटनमध्येच दुपट्टा येईल. शिबोरी पॅटर्न असं दुपट्ट्याला दिलं आहे, कॉटनच आहे आणि त्याच्या चारी बाजूनं अशी टॉपसाठीची लेस फिरवलेली आहे. दुपट्टाही फुल साईज आहे, सुटपीससुद्धा प्युअर कॉटनमध्येच आहे. आणि आता ह्यामध्ये पीसेस मिळतील जास्तीचं, बाकी हा पॅटर्न सेमच आहे, कलर कॉम्बिनेशन सेमच आहे. हा पुढचा पॅटर्न बघतोय बघा, हा पण खूपच सुंदर आहे आणि असं फ्रेश आहे, त्याच्यावरचं प्रिंटही नाजूक छान आहे. गळ्यापाशी पण खूप सुंदर केलंय बघा, आणि बाकी ऑल ओवर नाजूक असं प्रिंट केलेलं आहे सुटपीसला. या बॉटमला सुद्धा अशी जस्ट एक लेस फिरवलेली आहे, पट्टी फिरवलेली आहे. बॅक साईडलाही सेम प्रिंट येईल आणि आपण हा बघतोय हा पीच कलर आहे आणि त्याला तसंच सलवारसाठीचं त्याच कलरमध्ये सलवार प्लेन दिलेली आहे आणि दुपट्टा कॉटनमध्ये दिला आहे, प्युअर कॉटनमध्येच आहे, फुल साईज दुपट्टा आहे. सगळेच दुपट्टे फुल साईज आहेत, कॉटनमध्येच आहेत. आणि तुम्हाला जी आवडती आहे व्हरायटी त्याचा लगेचच स्क्रीनशॉट काढून ठेवा. सगळेच कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहेत. हा तर त्यातला दुसरा कलर आहे बघा, पिस्ता ग्रीन असा लाईट शेड आहे, परत ग्रे कलरच आलेला आहे. कलर चार्ट खूपच सुंदर आहेत प्रत्येक पॅटर्नमध्ये. हा एक पिंक शेड अशी आहे. तर हा पुढचा पॅटर्न बघतोय बघा, हा पण खूपच सुंदर आहे. या पॅटर्नला ॲक्च्युली वर्कही केलेला आहे. जस्ट असं फुल साईजमध्ये फॅब्रिक आहे आणि त्याला ऑल ओवर प्रिंट दिलेला आहे, त्या प्रिंटवरती असं वर्कसुद्धा केलेलं आहे. हे सगळं वर्क आहे बघा. तसंच त्याला खाली दोन कॉन्ट्रास्ट कलरमध्ये पट्ट्या फिरवलेल्या आहेत, बॅक साईडलाही सेम प्रिंट येईल. आणि त्याची सलवार जी आहे ती प्लेन कलरमध्येच आहे आणि हा दुपट्टा येईल. याला ही पॉम्पॉमची लेस फिरवलेली आहे, प्युअर कॉटनमध्येच दुपट्टा आहे. सगळेच पीसेस खूप सुंदर आहेत, त्यामुळे तुम्हाला जो आवडतोय त्याची लगेचच ऑर्डर प्लेस करा. आता ह्यामध्ये सुद्धा पीसेस मिळतील, कलर कॉम्बिनेशन तेच राहणार आहे. सेम कलर कॉम्बिनेशन आहे. हा पुढचा पॅटर्न बघतोय बघा, व्हाईट कलर बेस दिलेला आहे आणि त्यावरती एकच प्रिंट केलेला आहे. कलर फ्रेश आहे बघा, लक्षात येईल तुमच्या. हे आता आपण बघतोय हे टॉपसाठीचं कापड बघतोय, फुल साईजच फॅब्रिक आहे आणि गळ्यापाशी जस्ट त्याच्या असं नॉटवर्क केलेलं आहे आणि बाकी सगळं एकच प्रिंट केलेलंच आहे. आणि बॉटमला सुद्धा अशी जस्ट पट्टी फिरवलेली आहे, त्यावरती कांथा स्टिच केलेला आहे. सोबर सुंदर आहेत, बॅक साईडलाही सेम प्रिंट येईल. त्याची कॉन्ट्रास्ट कलर प्लेन कलरमध्ये सलवारसाठी कापड आहे
आणि दुपट्टा खूप सुंदर आहे. इथे जे 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 कलरचे नॉट दिलेले आहेत त्या कलरचा मिळून असा दुपट्टा दिलेला आहे. फुल साईज कॉटनमध्येच दुपट्टा दिलेला आहे. आणि त्याला टॉपसाठी जे फॅब्रिक वापरलंय तशी चारी बाजूनं लेस फिरवलेली आहे. तर यामध्ये सुद्धा कलर बघूया. कलर बेस कलर हाच राहणार आहे, फक्त कॉम्बिनेशन बदलेल. आता हे व्हाईटला येल्लो होतं, व्हाईटला ग्रीन कलर आहे आणि हे तिसरा व्हाईटला असं पिंकिश शेड आहे. आता ह्याच पॅटर्नमध्ये थोडंसं प्रिंट बदलतं आहे, बाकी व्हाईट कलरच बेस आहे त्याला आणि असं फ्लोरोसंट ग्रीन कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि हे एक आहे व्हाईटला ग्रीन कॉम्बिनेशन दिलेलं आहे. हा एक पॅटर्न आपण बघतो आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळेच प्युअर कॉटन विथ कॉटन दुपट्टा बघतो आहे. आता हा पॅटर्न पण खूप सुंदर आहे बघा, खूपच छान आहे, डिसेंट आहे. इकत प्रिंट केलेला आहे, गळ्यापाशी पण सुंदर वर्क केलेला आहे आणि ऑल ओवर सगळं इकत प्रिंट आहे. प्लस मिरर वर्कही केलेलं आहे. बॉटमला सुद्धा जस्ट एक पट्टी फिरवलेली आहे आणि बॅक साईडला सुद्धा सेम प्रिंट येईल. आणि ह्याची जी सलवार दिली आहे ती खूप सुंदर दिली आहे बघा. हे सलवारसाठीचं कापड दिलं आहे, प्युअर कॉटनमध्येच आहे आणि कॉटनमध्येच दुपट्टा दिलेला आहे. त्याला दुपट्टा सुद्धा फुल साईज आहे, विड्थ वगैरे व्यवस्थित आहे बघा, तुमच्या लक्षात येईल. हा फुल साईज दुपट्टा आहे आणि सगळेच कलर खूप सुंदर आहेत. ह्याचा जो चार्ट आहे तो लाईट चार्ट आहे. आता त्यामध्ये हा दुसरा कलर आहे, थोडा पीच कलर असा आहे. ही पिंक शेड आहे आणि हा ग्रे कलर आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जी व्हरायटी आवडली असेल त्याचा लगेचच स्क्रीनशॉट काढून तुमची ऑर्डर व्हॉट्सअपला प्लेस करा.